ओबीसी राजकीय आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबईसह अनेक महापालिका आणि जिल्हा परिषदांमधल्या आरक्षणाचा फैसला त्यामुळे होईल. सरकारच्या पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी होती आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या 27% राजकीय आरक्षण प्रश्नावर महाराष्ट्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होती आहे. ओबीसींचं आरक्षण रद्द करून तिथे सर्वसाधारण प्रवर्गातून निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं 15 डिसेंबर 2021 दिले होते. ते मागे घ्यावेत अशा आशयाची याचिका राज्य सरकारनं सोमवारी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेता येणार नाही यावर राज्य सरकार ठाम आहे. त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या याचिकांवर एकत्रित सुनावणी होणार आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे